राज्य सरकार की ओर से राशन के दुकान पर दीपावली उपहार लेने के लिए लोगों की लंबी लंबी लाइनें लग गई है। सामान्य दर पर 4 से 5 वस्तुएं राशन की दुकान पर राज्य सरकार की ओर से दिए जा रही है। सर्वप्रथम सर्व शहरवासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र सरकार ने जो अतिशय आनंदाचा आणि गोड निर्णय घेतला आहे तो आनंदाचा शिदा म्हणजे संपूर्ण घरोघरी रेशन धारकांना 100 रुपया मध्ये आनंदाचा शिदा त्याचं वाटप आज उल्हासनगरमध्ये त्याचा शुभारंभ झाला आणि त्या प्रसंगी आज इथं उपस्थित सन्माननीय नगरसेवक बिट्टूबाई, सन्माननीय नगरसेवक महेशुतरामजी, ज्या दुकानाचे मालक तसे रेस्टिंग डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी आणि खरोखरच सकाळपासून लोकांनी गर्दी केलेली आहे। हे दुसरं उद्घाटन आहे आणि लोकांनी हा आनंदाचा शिदा म्हणजे गेल्या स्वतंत्र काळापासून आत्तापर्यंत एकदाही हा निर्णय घेतला गेला नव्हता, परंतु ह्या राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि कार्यसम्राट ह्या विभागाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार कुमार आलनजी यांच्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये आज पहिल्यांदा हे उद्घाटन होते। मला वाटतं याचा लाभ सगळ्या नागरिकांनी घ्यायला पाहिजे आणि हा आनंदाचा शिदा आणि ही दिवाळी सगळ्यांनी गोड करावी म्हणून मी तुम्हाला सर्वांना ह्या माध्यमातून शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।